नमस्कार, दीप टेक वरती तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवशी निफ्टीने 16,329 लेवलला आपल्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. आणि तुम्हाला मी सकाळी पण सांगितलेली होती, पण काल जेव्हा निफ्टीची डेली अनालिसिस केलेली होती त्यामध्ये पण सांगितलेलं होतं की जेव्हा 16,300 वरती निफ्टी जेव्हा सस्टेन होईल त्यामध्ये अपवर्ड मूव्ह आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. तर निफ्टीने आज खूपच चांगल्या प्रकारची या ठिकाणी क्लोजिंग आपल्याला दिलेली आहे. तर आपण 5 मिनिटाच्या चार्टमध्ये बघूया की निफ्टीने आजच्या दिवशी कसा ट्रेड केलेला होता. तर मित्रांनो, निफ्टीची आज गॅप डाऊन ओपनिंग झालेली होती, म्हणजे जवळजवळ निफ्टीने 16,186 या लेवलला या ठिकाणी एक गॅप डाऊन ओपनिंग केलेली होती. तर मी तुम्हाला सकाळी प्री मार्केट रिपोर्टमध्ये पण सांगितलेलं होतं की मार्केट आज शक्यतो गॅप डाऊन होऊ शकते, आणि गॅप डाऊन झाल्यानंतर त्यामध्ये एक बाईंगची पोझिशन या ठिकाणी बनू शकते. म्हणजेच 16,200 लेवलला या ठिकाणी तुम्ही प्राईस ऍक्शन बघून यामध्ये एक बाईंगची पोझिशन बनू शकता, असं मी तुम्हाला सकाळी प्री मार्केटमध्ये सांगितलेलं होतं. आणि त्याच ठिकाणाहून निफ्टीने एक अपवर्ड मूव्ह आपल्याला या ठिकाणी दिलेला होता. तुम्ही जर बघितला तर निफ्टीने 16,186 लेवलवरून या ठिकाणी एक अपवर्ड मूव्ह दिलेला होता, आणि त्यामध्ये तुम्ही सेकंड पोझिशन पण बनू शकला असता. यामध्ये तुम्ही जर बघितला तर इथे एक डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं, म्हणजेच डबल बॉटमचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं. आणि निफ्टीने पुन्हा या ठिकाणी आपल्याला एक शार्प अप मूव्ह दिलेला आहे, आणि या ठिकाणी 16,300 वरतीच निफ्टीची आज या ठिकाणी क्लोजिंग झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं 2 दिवसापासून आपले मार्केट हे बुलिश बनत चाललेले आहे, आणि मी तुम्हाला सांगत पण असतो की डाटा पण सांगतोय की मार्केट हे बुलिश आहे, आणि चार्ट पण आपल्याला सांगतोय की मार्केट हे आता बुलिश बनत चाललेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आजच्या दिवशी एक शार्प अपमूव्ह रॅली आपल्याला इथे निफ्टीमध्ये बघायला मिळालेली आहे, आणि बँक निफ्टीमध्ये पण चांगल्या प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे. म्हणजेच आज बँकिंग क्षेत्र जर बघितले तर SBI मध्ये पण चांगल्या प्रकारची रॅली आपल्याला बघायला मिळाली होती. आणि आजच्या दिवशी निफ्टीला सपोर्ट करणारे जे कंपोनंट होते त्यामध्ये रिलायन्सने पण चांगला परफॉर्मन्स केलेला होता, त्यानंतर HDFCने पण चांगला परफॉर्मन्स केलेला होता, आणि काही प्रमाणामध्ये HDFC बँकने पण निफ्टीला चांगल्या प्रकारे सपोर्ट पण आज केलेला होता. त्यामुळे निफ्टीमध्ये आपल्याला चांगली अपमूव्ह रॅली पण या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. तर मित्रांनो, उद्याच्या दिवशी आता आपण निफ्टीमध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो त्याबद्दलची अनालिसिस आपण आता या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या दिवशी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी निफ्टी ट्रेंड लाईनला फॉलो करत या ठिकाणी अप साईडला या ठिकाणी मूव्ह करत होते. तुम्ही जर बघितलं तर इथे एकदा, या ठिकाणी एकदा, आणि या ठिकाणी एकदा असे 2-3 सपोर्ट घेऊन निफ्टीने अपवर्ड साईडला या ठिकाणी एक रॅली दिलेली होती. तर उद्याच्या दिवशी आपण या ठिकाणी कशी पोझिशन बनवू शकतो, तर या ठिकाणी जेव्हा निफ्टी फ्लॅट ओपन होईल, म्हणजेच 16,330 किंवा 16,320 या लेवलला जेव्हा फ्लॅट ओपनिंग होईल, आणि त्यानंतर जेव्हा निफ्टी 16,350 लेवलला अप साईडला एक ब्रेकआउट देईल, तुम्ही लक्षात ठेवायचं अपवर्ड साईड, म्हणजेच जेव्हा या लेवलला ब्रेक करून वरच्या साईडला एक ग्रीन कॅन्डल बनवेल, आणि जेव्हा त्या ठिकाणी 5-10 मिनिटं सस्टेन होईल, त्यानंतर पुन्हा एक आपण बाईंगची पोझिशन त्या ठिकाणी बनवू शकतो. कारण की मी तुम्हाला 2-3 दिवसापासून सांगतोय की आपलं मार्केट हे बाय ऑन डिप झालेलं आहे, त्यामध्ये जेव्हा आपण 50-100 पॉईंटचा डिप भेटतोय त्या ठिकाणी एक बाईंगची पोझिशन आपली बनू शकते, म्हणजेच कॉलची पोझिशन आपण त्यामध्ये नक्की बनवू शकतो. शॉर्टची पोझिशन यामध्ये बनवू शकत नाही. शॉर्ट केव्हा बनवू शकते, जेव्हा निफ्टी जे आहे 16,300 लेवलला या ठिकाणी डाऊन साईडला ब्रेक करेल, पण ते पण थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला टार्गेट भेटणार आहे, म्हणजे जवळ 40-50 पॉईंट या ठिकाणी मिळू शकतात, त्यानंतर पुन्हा एक बाईंगची पोझिशन निफ्टीमध्ये बनायला सुरुवात होईल. तर मार्केट हे आता सध्या शॉर्ट नाही आहे, त्यामध्ये बाईंगचेच पोझिशन या ठिकाणी बनत आहे. तर तुम्ही जेव्हा फ्लॅट ओपन होईल, म्हणजे 16,320 किंवा 16,330 लेवलला या ठिकाणी जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली आणि तिने 16,350 लेवलला अपवर्ड साईडला जर ब्रेक केले, तर त्या ठिकाणी आपण इमिजिएटली एक बाईंगची पोझिशन या ठिकाणी बनवू शकतो. तर गॅप अप ओपनिंग झाले तर या ठिकाणी कशी पोझिशन बनवू शकते ते पण आता आपण या ठिकाणी बघूया. जर निफ्टी गॅप अप ओपनिंग झाली, म्हणजे जवळजवळ 16,360 किंवा 16,370 लेवलला या ठिकाणी जर निफ्टी गॅप अप ओपनिंग जर झाली, तर त्यामध्ये शक्यतो उद्या प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते. कारण की तुम्ही जर बघितलं तर 2 दिवस झाले एक अपवर्ड साईडला एक आपल्याला रॅली बघायला मिळालेली आहे, तर त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते. कारण की भरपूर जण जे असतात 2 दिवसापासून जवळजवळ ते आपली बँकची पोझिशन त्यांनी होल्ड केलेली असेल आणि त्यांना चांगल्या प्रकारचे त्यामध्ये प्रॉफिट पण मिळत असेल, तर त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ते इथे प्रॉफिट बुकिंग पण करू शकतात.
तर ह्या लेवलला इथे एक प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते. प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर या ठिकाणावरून जवळजवळ 16,340 ते 16,330 च्या दरम्यान तुम्हाला जर एक प्राइस ॲक्शन बघायला मिळाली तर त्यामध्ये पण तुम्ही एक बाईंगची पोझिशन या ठिकाणी बनवू शकता. कारण की आता तुम्ही जर बघितलं तर निफ्टीने अपवर्ड साईडलाच या ठिकाणी क्लोजिंग पण दिलेली आहे आणि उद्या पण चान्सेस असू शकतात की निफ्टी उद्या गॅप अप ओपनिंग होईल. पण काही सांगता येत नाही, ओव्हरनाईटला काही पण होऊ शकतं, ग्लोबल सिनेरिओ खराब होऊ शकतो. तर त्यामुळे सकाळी आपण डाटा वगैरे बघूनच मग त्यामध्ये पोझिशन बनवायचे आहे. म्हणजेच ग्लोबल सिनेरिओ कसा आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आज जर तुम्ही बघितलं तर काल मी तुम्हाला म्हटलं होतं ओव्हरनाईटमध्ये काही पण होऊ शकतं. ग्लोबल सिनेरिओ थोडा खराब झाला, आशियन मार्केट थोडे निगेटिव्ह होते त्यामुळे आणि एचजेक्स निफ्टी पण निगेटिव्ह होती तर त्यामुळे आपले मार्केट आज गॅप डाऊन ओपन झाले होते. पण मी तुम्हाला म्हटलं होतं की बाय ऑन डिपचे मार्केट आहे, त्यामध्ये पुन्हा बाईंग सुरू झाली आणि एक अपवर्ड रॅली आपल्याला निफ्टीमध्ये इथे बघायला मिळालेली आहे. तर हे तुम्ही ह्या लेवल व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे आहे आणि प्रॉपर स्टॉप लॉस लावूनच मग यामध्ये काम करायचं आहे. तर ऑप्शन चेनचा डाटा आपल्याला काय सांगतोय तो पण आता आपण या ठिकाणी बघूया. तर तुम्ही ऑप्शन चेनमध्ये जर बघितलं तर 16,100, 16,200 आणि काही प्रमाणामध्ये 16,300 लेवलला या ठिकाणी पूर्ण कॉलची अनवाइंडिंग झालेली आहे. म्हणजे जे पण कॉल रायटर या ठिकाणी बसलेले होते त्यांनी आपल्या पोझिशन कट केलेली आहे आणि त्यामधूनच एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला वरच्या साईडला बघायला मिळाली आहे. तुम्ही प्रत्येक स्ट्राईक बघा, 16,100, 16,150, 16,200 आणि 16,250 या लेवलला पूर्णपणे या ठिकाणी कॉलची अनवाइंडिंग झालेली आहे. म्हणजे यामध्ये जे पण कॉल शॉर्ट करून बसलेले असतील, म्हणजे ज्यांनी पण कॉल सेल केलेले असतील, त्यांनी आपल्या पोझिशन या ठिकाणी कट केलेले आहे. आणि तुम्ही जर बघितलं पुट साईडला तर पुट साईडला या ठिकाणी पुटची ॲडिशन झालेली आहे. तुम्ही बघू शकाल 16,150 लेवल, 16,200 लेवल, 16,250 आणि 16,300 स्ट्राईकला पूर्णपणे या ठिकाणी पुट रायटिंग झालेली आहे. म्हणजेच इथे पुट शॉर्ट केलेले जास्त प्रमाणामध्ये, म्हणजेच तेजी करणारे या स्ट्राईक लेवलला सर्वात जास्त आहे. तर मार्केटचा सिनेरिओ पूर्णपणे चेंज झालेला आहे, मार्केट थोडं आता बुलिश झालेलं आहे. तर काही ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला 16,500 पण टार्गेट या ठिकाणी मिळू शकतात. तर तुम्ही व्यवस्थित त्या लेवल वगैरे बघून, डाटा बघून आणि चार्ट आपल्याला काय सांगतोय ते बघून पहिल्यांदा प्रेफरन्स द्यायचा आहे चार्टला. चार्ट आपल्याला काय सांगतोय, प्राईसची ॲक्शन कशी होते ते बघूनच मग आपल्याला त्यामध्ये एंट्री घ्यायची आहे आणि प्रॉपर स्टॉप लॉस लावूनच निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला पोझिशन बनवायची आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.